वर्धा के सुपरिचित वक्त एवं मार्गदर्शक नितेश कराले ने वरोरा तहसील के शेगांव में जाकर विद्यार्थियों को मार्गदर्शन किया। अपना मनोगत व्यक्त करते हुए विद्यार्थियों को क्या शिक्षा दी, जानते हैं हमारे संवाददाता जगदीश पेंदाम से। वरोरा तहसील के शेगांव में यूट्यूब चैनल पर धूम मचाने वाले एवं विद्यार्थियों को मार्गदर्शन करने वाले वर्धा के कराड़े सर को आमंत्रित किया गया। संविधान दिन के उपलक्ष्य में मार्गदर्शन शिविर में कराड़े सर द्वारा उपस्थित छात्रों को मार्गदर्शन किया गया। अपने मार्गदर्शन पर भाषण में कराड़े सर ने कहा कि छात्रों द्वारा अपना ध्येय एवं दिशा निश्चित करना जरूरी है। आपकी जिद, हौसला तथा मेहनत के बल पर आप आसमान की बुलंदियों को छू सकते हैं। विशेषकर ग्रामीण परिसर के छात्रों को उचित मार्गदर्शन न मिलने के कारण उनके हाथ निराशा लगती है और वह गलत रास्ता इख्तियार करने पर मजबूर हो जाते हैं। इस शिविर का आयोजन पुलिस स्टेशन शेगांव की ओर से किया गया। इस कार्यक्रम में उद्घाटक तथा मार्गदर्शक के रूप में शेगांव पुलिस थाने के थानेदार अविनाश मेशराम, सहायक पुलिस निरीक्षक महादेव सरोदे, सहायक पुलिस निरीक्षक किशोर पिरके, सहायक पुलिस निरीक्षक प्रवीण जाधव आदि मान्यवर मौजूद थे। साथ ही इस परिसर के पुलिस पाटिल एवं तंटामुक्त समिति के अध्यक्षों का उचित सम्मान किया गया। विमुक्त भटक्या जाती जमाती सगळ्यांसाठी बहुजनांसाठी ज्या माणसाने स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य ज्या माणसाने सांभाळून ठेवलं, नाही तर बापाची प्रॉपर्टी पोटे जुळ्यात। ज्या माणसाने सांभाळून ठेवण्याचं ते स्वराज्य रक्षण करण्याचं काम ज्या माणसाने केलं असे छत्रपती संभाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य इंग्रजांनी ताबा मिळवला आणि इंग्रजांनी ताबा मिळवल्याच्या नंतर भारतात दोन चळवळी चालल्या। का पहिले स्वातंत्र्य घ्यायचं, का पहिले भारताची समाज व्यवस्था सुधारायची, कारण या भारतात काही लोकांना जगण्याचा अधिकार नव्हता। या पहिला इथे जे आहे अर्ध्या ह्या बसून या रूममध्ये ते चूल आणि मूल पर्यंतच होते, नाही का? ज्या माय माऊली ना तुमच्यासाठी इथं आज तुम्ही ह्या ज्या बसून आहे ना, त्या माय माऊलीची पुण्याई आहे। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, नाहीतर याच्यातल्या ज्या माय माऊली आहे अगदी गुढी बसून आहे का? ठीक आहे, ही लोक आहे त्याला वाटते ना आताही या वयात मला काहीतरी भेटल, पंतप्रधान पदापर्यंत जाऊ शकून राहिल्या, राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन राहिल्या, ही सगळी कोणाची पुण्याई आहे? क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले। त्या माय माऊलीनं तुमच्यासाठी ठीक आहे फेकलेलं शेण सुद्धा अंगावर घेतलं पुण्यामध्ये। पुरा ब्राह्मण भरलेला एरिया राहत होता आणि त्या एरियात पहिली मुलींची शाळा चालू केली 1848 पुण्याच्या भिडेवाल्यावर। शाळेत जात होत्या तर पुण्यातल्या बायका शेण मारून फेकत होत्या। अशा परिस्थितीत गोष्टी नावी सगळ्या लोकांनी, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख ईसाई सगळ्या लोकांनी एका लाईनीत उभं केलं, असे सगळ्याले समानतेने अधिकार दिले असे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनाच्या दिवशी विद्रोही साहित्य संमेलनाची आमची टीम वर्धेली आहे। यावर्षी आम्ही पुष्पहार करायला अर्पण करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर गेलो, आमचा हार अर्पण केला। आम्ही अर्पण केल्याच्यानंतर एक 73-74 वर्षाचा माणूस, दाढी अशी वाढलेली होती थोडीशी, त्याच्यात असा धुळ्याचे कण होते, केस असे ठीक आहे बुरकट पिकलेले केस, त्याच्यात धूळ मंदा माथलेला, कागदाच्या एका पुडीत त्यानं 20 रुपयाचे 2 हार आणले आणि ते सूत सोडलं, मी पाहूनच राहिलो त्याच्याकडं। त्याच्यातला एक हार काढला, वरत पायऱ्यानं चढला, तो हार टाकला, मागून आमच्यातल्या एका माणसानं आवाज काढला, भीमा तुझ्या विचाराचे 5 डोकं असते आणि त्याच्याचमुळे भीम जिवंत आहे, आणि भीमाच्या विचाराचे माणसं जिवंत आहे।